नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 30 जुलै 2020 चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. बघा, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील. आणि व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. आजच्या लेक्चरमधला आपला पहिला प्रश्न आहे, नुकतीच मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे असं तुम्हाला विचारलं आहे. बघा, मध्य प्रदेशचे जे राज्यपाल आहेत ते पहिले होते लालजी टंडन आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्यांच्या निधनानंतर हा राज्यपाल पद कोणाकडे गेलेलं आहे ते पाहूयात. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, 1 व्यंकटेश मिश्रा, 2 आनंदीबेन पटेल, 3 कलराज मिश्रा आणि 4 एस बालकृष्णन. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 आनंदीबेन पटेल. बघा, मध्य प्रदेशचे जे राज्यपाल होते लालजी टंडन यांची प्रकृती स्थिर नव्हती, त्यावेळेस आनंदीबेन पटेल यांना अतिरिक्त पदभार सोपवला गेलेला होता. पण आता त्यांचं निधन झालेलं आहे तर राष्ट्रपतींनी पूर्णकालीन पदभार राज्यपाल पदाचा हा आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, मध्य प्रदेशचा उल्लेख आला आहे तर मध्य प्रदेशबद्दल आपण करंट अपडेट पाहूयात. बघा, रोजगार सेतू योजना जी आहे ती मध्य प्रदेशने राबवलेली आहे कुशल मजुरांना रोजगार मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर जीवन शक्ती योजना जी आहे ती महिला 11 रुपयामध्ये मास्क बनवून विकणार यासाठी राबवलेले आहे. आणि रोको टोको अभियानाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क जे फिरणार आहेत ते मास्क 20 रुपया दरात त्यांना देण्यात येणार आहेत. आणि हे मास्क कोणते असणार आहेत, हे महिलांनी जे मास्क बनवले जीवनशक्ती योजनेअंतर्गत ते हे मास्क असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर चौथी जी योजना आहे संकल्प योजना, ही वरिष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, मध्य प्रदेशचे जे पर्यटन वाढवण्यासाठी इंतजार आपका हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. आणि आसपास हेल्पलाईन देखील मध्य प्रदेशने डेव्हलप केलेले आहे आत्महत्या रोखण्यासाठी. ह्या काही करंट अपडेट होत्या ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्र. इथे मध्य प्रदेशचा जर उल्लेख आला आहे तर मध्य प्रदेशबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. मध्य प्रदेश हे जे तुम्हाला डार्क कलरमध्ये दिसतंय इंडियाच्या मॅपमध्ये ते आहे मध्य प्रदेश, ज्याच्या उत्तरेला हे आहे राजस्थान आणि हे आहे UP, पश्चिमेला आहे गुजरात, त्याच्यानंतर दक्षिणेला आहे महाराष्ट्र आणि पूर्वेला आहे छत्तीसगड. बघा, मध्य प्रदेशची जी स्थापना आहे ती 1956 झाली आहे. त्याच्यानंतर राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान जे की BJP मेंबर आहेत. आणि राज्यपाल आता आपण नुकतंच बघितलं आनंदीबेन पटेल आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, भारतामधील सर्वात खराब शिशू मृत्यू दर हा मध्य प्रदेशमध्ये आहे बघ. त्याच्यानंतर भौगोलिकदृष्ट्या जर माहिती बघायची झाली तर तिथली काही राष्ट्रीय उद्यानं बघूया. माधव राष्ट्रीय उद्यान आणि वाणविहार राष्ट्रीय उद्यान हे तिथली राष्ट्रीय उद्याने आहेत. त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प बरेच आहेत मध्य प्रदेशमध्ये, ते कोणते कोणते आहेत ते बघूया. कान्हा व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, बांधवगड व्याघ्र प्रकल्प, पन्ना व्याघ्र प्रकल्प, सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प हे तिथे मध्य प्रदेशमधील काही व्याघ्र प्रकल्प आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, अलीकडेच भारत सरकारने चीनच्या किती ॲपवर बंदी घातली आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भारत सरकारने आता अलीकडेच बरेच चायनीज ॲप बॉयकॉट केलेले आहेत. भारत सरकारने पहिल्यांदा 59 चीनी ॲपवरती बंदी घातलेली आहे आणि आता दुसऱ्यांदा किती ॲपवरती बंदी घातलेली आहे भारत सरकारने ते पाहूयात. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, 1 59, 2 57, 3 47 आणि 4 69. तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 47. बघा, भारत सरकारने पहिल्यांदा 59 चायनीज ॲपवरती बंदी घातलेली आहे आणि दुसऱ्यांदा 47 ॲपवरती भारत सरकारने आता बंदी घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, चीनचा जर इथे उल्लेख आलेला आहे तर चीनबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हा जो तुम्हाला मॅप दिसतोय तो आहे, त्याच्यामध्ये हे आहे चीन ज्या आणि चीनच्या शेजारील देश बघूया कोणते कोणते आहेत. चीनच्या शेजारील देश आहे मंगोलिया, रशिया, कझाकिस्तान, इंडिया, हे आहे नेपाळ, हे ग्रीन कलरमध्ये दिसते ते आहे भूटान आणि म्यानमार. त्याच्यानंतर बघा, चीनची जी राजधानी आहे ती आहे बीजिंग, राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत बघायचं झालं तर चीनचा 3रा नंबर लागतो जगामध्ये आणि रशियाचा 1रा आणि कॅनडाचा 2रा नंबर लागतो.
क्षेत्रफळाच्या बाबतीत. आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर जगामध्ये चीनचा पहिला नंबर लागतो आणि आपल्या भारताचा दुसरा नंबर लागतो. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघितलं तर चीन हा 85वा देश येतो विद्यार्थी मित्रांनो. आणि चलन आहे चीनचं रेनबिन. चीनमधली काही प्रमुख शहरं आहेत ती कोणती आहेत ते बघूया. बीजिंग, शांघाय, हाँगकाँग आणि ग्वांगझू ही चीनमधली काही प्रमुख शहरं आहेत. आणि तिथल्या प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर पीत नदी, यांगस्ते नदी आणि हुआई नदी ह्या चीनमधल्या तीन प्रमुख नद्या आहेत. बघा, चीनबद्दल थोडा करंट अपडेट काय आहे ते बघूया. 19वे जे एशियन गेम्स आहेत ते 2022 चीनमध्ये होणार आहेत. त्याच्यानंतर हिवाळी ऑलिम्पिक जे गेम्स आहेत ते 2022 चीनमध्येच होणार आहेत. त्याच्यानंतर 2022 आशियाई पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या देखील चीनमध्ये भरवण्यात येणार आहेत. आणि नवीन डिजिटल करन्सी, बघा, चीनची नवीन डिजिटल करन्सी आहे DC आणि EP. DC म्हणजेच डिजिटल करन्सी आणि EP म्हणजेच इलेक्ट्रिक पेमेंट. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प अलीकडे कोठे स्थापित केला गेला आहे असं तुम्हाला विचारलं आहे. हा जो जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्याची क्षमता जी आहे ती 2 GW इतकी आहे. आणि तो कोठे स्थापित केला गेला आहे तो पाहूयात. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, 1 जेरुसलेम, 2 सेऊल, 3 पॅरिस आणि 4 अबुधाबी. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 अबुधाबी. अबुधाबी येथे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आलेला आहे. आणि अबुधाबी ही जी आहे ती UAE राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे UAE जर उल्लेख आलेला आहे तर UAE आपण थोडक्यात माहिती पाहूयात. UAE फुलफॉर्म जो आहे तो आहे युनायटेड अरब इमायरेट्स, ज्याची राजधानी आपण आत्ता नुकतीच बघितली अबुधाबी आहे. आणि राष्ट्राध्यक्ष आहेत खलिफा बिन झायद अल नहयान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मकलूम. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघायचं झालं तर UAE हा 35 नंबरवरती आहे. आणि चलन जे आहे त्याचं ते आहे UAE दिरम. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, डेअर टू ड्रीम 2.0 ही स्पर्धा नुकतीच कोणी सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, 1 DRDO, 2 गृहमंत्रालय, 3 नीती आयोग आणि 4 इस्रो. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 DRDO. बघा, DRDOने डेअर टू ड्रीम 2.0 ही स्पर्धा माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या रिमेंबरिंग डे म्हणजेच 27 जुलैला सुरू केलेली आहे. आणि या स्पर्धेअंतर्गत देशातील नवीन उद्योजकांना तसेच स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे खुले आवाहन त्यांनी केलेले आहे. आणि या स्पर्धेमध्ये जे कोणी विजेते असतील त्यांना 10 लाखापर्यंत पुरस्कार आणि वैयक्तिक श्रेणीत 5 लाखापर्यंत पुरस्कार देण्याचे त्यांनी घोषणा केलेली आहे. बघा, इथं DRDOचा जर उल्लेख आला आहे तर DRDOबद्दल आपण माहिती पाहूयात. DRDOचा जो फुलफॉर्म आहे तो आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना जी आहे ती 1958 झाली आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. आणि संचालक आहे डॉक्टर G. सतीश रेड्डी. आणि हे जे खातं आहे ते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं विद्यार्थी मित्रांनो. बघा, DRDOबद्दल करंट अपडेट आहेत त्या पाहूयात. DRDOने नुकताच भारत हा ड्रोन विकसित केलेला आहे. आणि हा ड्रोन जो आहे तो भारतीय लष्करात शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी विकसित केलेला आहे विद्यार्थी मित्र. आणि आजच्या सेशनमधला लास्टचा क्वेश्चन पाहूयात. द इंडियन वे, स्ट्रॅटर्जीज फ्रॉम अन अनसर्टन वर्ल्ड हे पुस्तक कोणी लिहिलं असं तुम्हाला विचारले. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, 1 S. जयशंकर, 2 निर्मला सीतारामन, 3 हर्षवर्धन सिंह आणि 4 प्रकाश जावडेकर. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 S. जयशंकर. बघा, हे ते पुस्तक आहे द इंडिया वे, स्ट्रॅटर्जीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड आणि हे आहेत S. जयशंकर. बघा, S. जयशंकर जे आहेत ते भारतीय संधी सेवेतील अधिकारी आहेत आणि आत्ता ते केंद्रीय परराष्ट्र मंत्री आहेत. तर तो ह्यांचा जो त्या भारतीय अधिकाऱ्यापासून सनदी अधिकाऱ्यापासून परराष्ट्र मंत्र्यांपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे तो खूप उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. तर आपण त्यांच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, S. जयशंकर जे आहेत त्यांचा जन्म झालेला आहे 1955 न्यू दिल्ली येथे. आणि पक्ष सध्याचा जो आहे त्यांचा तो आहे BJP. ते 31वे विदेश सचिव होते 2015-18 आणि आत्ता त्या विभागाचं जे काम आहे ते सुजाता सिंग या पाहत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, US भारताचे राजदूत म्हणून 2013-15 त्यांनी काम पाहिलेलं आहे.
त्याच्यानंतर त्यांनी चीनमधील भारताचे राजदूत म्हणून 2009 पासून 2013 पर्यंत काम पाहिलेलं आहे. सिंगापूरमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी 2007 पासून 2009 पर्यंत काम पाहिलेलं आहे आणि चेक गणराज्यामधील राजदूत म्हणून त्यांनी 2001 पासून 2004 पर्यंत काम पाहिलेलं आहे. बघा, पद्मश्री जो हा अवॉर्ड आहे तो त्यांना 2019 ला मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे प्रिव्हियस लेक्चरची उजळणी घेत आहोत, ज्याच्यामध्ये ज्या दरम्यान तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर मेन्शन करायचा आहे आणि ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आहे, कोणत्या IIT ने नुकतीच सर्वात स्वस्त COVID-19 चाचणी किट बनवण्याची घोषणा केली आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 IIT खरगपूर. तर तुम्हाला प्रश्न असा आहे की याआधी कोणत्या IIT ने सर्वात स्वस्त COVID-19 ची चाचणी किट बनवलेली आहे विद्यार्थी मित्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2021 खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन कोणते राज्य करणार आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 3 हरियाणा. तर तुम्हाला इथे सांगायचं आहे खेलो इंडियाची जी सुरुवात आहे ती कधी झालेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच पार पडलेल्या SCU बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 3 डॉक्टर हर्षवर्धन सिंग जे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत. तर तुम्हाला इथे सांगायचं आहे SCU ची स्थापना कधी झाली आणि SCU चा फुलफॉर्म काय आहे तो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे भारतीय रेल्वेने प्रथम विद्युतीकृत डबल स्टॅक कंटेनर बोगदा कोठे तयार करीत आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 हरियाणा. तर तुम्हाला इथे उत्तर प्रश्न विचारलेला आहे की हा बोगदा किती लांबीचा आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे, नुकताच DRDO ने रुग्णांसाठी 2 तात्पुरते रुग्णालय कोठे स्थापित केले आहेत आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 झारखंड. तर तुम्हाला इथे सांगायचं आहे की हा जे DRDO ने रुग्णांसाठी 2 रुग्णालयं स्थापन केली आहेत त्याची क्षमता किती बेडची आहे. आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर आपण जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर मेन्शन कराल अशी मला आशा आहे. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.